नमस्कार मंडळी, मी पारस आणि तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची तारीख आहे 26 जानेवारी. इथं आहे दुर्वेश, आहे पारस दादा. काय पाहिजे तुला? मशीन गम. कसला मशीन गम? तू नीट तो शब्द बोल, मग तुला दे. हा, ते तसं नाहीच आहे. ग्लुकन पाहिजे. हा, कसं आम्ही होळी लावतो त्या शेतात, खूप गवत झालंय तरी उडवू आपण जागा भेटली तर. आणि हवा पण कमी आहे तर शक्यता कमीच आहे. पतंगाला शेफ्टी एवढी मोठी. हा, ती लावल्या आता आमचे हे प्रेरणा जुने माने. हा, जुने माने कलाकार पतंगाचे मयूर साळुंखे यांनी आम्हाला बांधून दिले. आता बघू काय कांड लागते त्या पतंगाचा. उडवतोय सार्थकला तिच्या हातात दिले पतंग. बघ सोड, हवा येते काय. सो आता 2 वर्षाचा पतंग उडवण्याचा एक्सपिरियन्स ट्राय करतो. इथं घंटाला पतंग शेपूटवाले शेप मंडळी आम्ही चाललोय. म्हणजे आम्ही हे आणलेलं पतंग, ते अटकलं झाडात अटकलं. तर आता बांबू घेऊन चाललोय झाडातलं काढायला पतंग. पार्थ दादा घेऊन चाललंय बांबू. हो, सावकाश सावकाश, कॅप्चर इन व्हिडिओ. तर आज काय होतंय तुला? तर आज आहे 26 जानेवारी, म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन. तर तिघ जण घोषणा देत आहेत. काय रे बोर 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 पाडूळा तू? इथं बोर खातोय. बोराचं दुकान नाही, सॉरी झाड आहे. काय बोराचं झाड आहे, खूप खाली खाली लागली, हाताने सुद्धा काढू शकतो. आता याने काठी मारली पारदादानी, म्हणून खाली पडली. पारदादा बोलतो गोड गोड आहेत, तर बघतो ट्राय करून खाऊन बिऊन कसं आहे ते. काल ते आणलं त्याने, आम्ही पण आणली. याला बांध याला बांध, खरच गोड आहेत बोर. खाली लागलेली गोरी गोरी पान फुला सारखी छान दिसतच नाही. वेचतोय थोडी सार्थकला पण पाहिजे. घेऊन चालले सार्थकला. काय रे? हा अंत एक आहे. हा एकच अंत पर गेलेलो मॅच बघायला. मॅच बघून झाल्यावर परत मिलखत खारला गेलेलो. तिथं पण मॅच बघायला तिथं थांबलो नाही. ऊन लागत होत, बसा पण जागा नव्हती. मग सारळवरनं एक पतंग घेतलं. पतंग आता ते अटकलंय, बघू शकताय. ब्लर येते रे. पार्थ दादा बोलते बोर झाडाची आणि बोराच्या खिसा फुल नाही, बोरांनी खिसा फुल करायचा. हा बांबू इथेच ठेवा. क्या बोलती रे तू? अन्न सर्दी होईल आणि नाक गळूळा हो हबीबी. तर एक व्हिडिओ येईल आपली लवकरच, 1-2 महिन्यानंतर. हबीबी स्टाईल मध्ये, हबीबी स्टाईल मध्ये येईल ती. की आहे एका वस्तू बद्दल आहे, येईल लवकर. बघा जुडली सगळी, मस्त काम केलंय. आता आम्ही चाललोय
ज्यांचा बांबू आणलेला त्यांना द्या. तर आता चाललोय खिंडी डोंगरावर वर आणि तिथं पतंग घेऊन जाऊ. अ पतंग घ्या, पतंग आणि फिरकी, पतंग उडवू आणि थोडीशी व्हिडिओ काढू. निघालोय आम्ही शैलू काका आणि सार्थक पतंग हरणाची जोडी आहे इथं आमच्या कैलास काकांची आणि त्यांचा मांडव आहे आणि बघू शकता तुम्ही याला काय बोलतात तागी बोलतात आमच्या इथे. बघा पिवळी तागी. तर आता इथं जातोय आम्ही, जाताना चढण आहे खूप. रोहित शर्माचा बंगला वगैरे दाखवीन आणि देवीला भेटायला चाललोय. देवीला हॅलो रील रील आणि पतंग पण घेतलंय सगळं. याच्या पलीकडे गाव कुठलं जिराड ना, काळ दिसत असेल, सूर्य डुबला वाटतं. जे होळीला होळीला झाड नेतात ना ते इथं झाड नेतो होळीसाठी. होळीचा पण ब्लॉग येईलच. इथं हे हालतंय आणि गाडी पण गाडीचा खुळखुळ झाला इथं. आता इथं चांगला रस्ता आहे तो बघा. ते आपण डोंगरावर एक बंगला दिसतोय, ते तिकडे दत्ताचं देऊळ आलेलं आहे. हलतोय अरार चांगला रोड लागलाय. आता वाढव नको, रेती भीती आहे. शांतीत आहे पण आम्ही वर गेलो थोडस आणि दुर्वेशनी पतंगच फाडला. आता हवा पण नाही दिसत जसं उडणार नाही मला तर वाटतंय. आता तर काय मुडच गेला सगळा. इथं येऊन थांबलीत आम्ही. आम्ही पोचलोय इथं सार्थक झाडतोय थोडस. कार दादा इथे वात तिथे लावायला शोधतोय कापूर इथे. शून डोंगरावर वरती चाललोय तर पार्थला व्हिडिओ काढायची आहे. सनसेटच्या आधी म्हणजे सन जायच्या आधी सूर्य जायच्या आधी. तर आम्ही आता इथं आलो आणि खाल्लं. जिथे जाल तिथे घाण करू नका. घाण सोबत घेऊन चाललोय घरी. पुन्हा एकदा रस्ता भरकटलोय. तिकडे जायचं होतं पण आम्ही डायरेक्ट खाली चाललेलो. पार्थला तिकडे जायचं होतं. हा बघा व्ह्यू डोंगरावर ना. आणि हे आहे ग्राउंड. ती आहे आशुरे गावाची चिमणी आशुरे गावाच्या डोंगरावरील. हो आणि इथे गाव म्हात्रोळी. हे फाटली तरी उडतंय पतंग. हे पतंग गेली खाली फाटली खूप. तुम्हाला दाखवतो सोडायची होती पण ती फाटलेली म्हणून तिने हवा खाल्ली. अरे रे रे काय झालं बघा. फाटली खूपच मस्त आहे बघा. ग्राउंड इथं गाव आहे तुम्हाला दाखवतो आमचं. हा बघा सारळचा टॉवर. हा बघा सारळचा टॉवर. हा बघा सूर्य चाललाय. कडकचो एस 23/4 x 28/20/30 सूर्य चाललाय खाली हळूहळू. एवढी क्लिअरिटी कुठनं आणतस रे तू? वाईड अँगल आपला 0.5 उघड असे आहे का?
तर आता सूर्य चालला, मस्त पैकी सूर्य दिसत आहे इथे बघा. तिकडं मिल्कत खार आहे, तिकडं मॅच चालू आहेत, आवाज येतोय. तर बघा इथं रोहित शर्माचं घर चाललंय. ते बघ रे, रोहित शर्माचं घर आहे, भेटायला येऊ एक दिवस. आलाय ना आज बघ रोहित शर्माचं घर. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. असंच मन झालं व्लॉग करायचा, पाच दादा पण आलेला तर म्हणून असाच व्लॉग करून टाकला. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू अँड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.